कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। अहमदनगर जिल्ह्यातील 222 राहुरी पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील रघु हिवरे या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बूथनिहाय आढावा बैठक झाली। या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच भाऊसाहेब दहीफळे हे होते। या बैठकीमध्ये विलासराव गजभिव, मच्छिंद्र वांडेकर, राजेंद्र पाठक, अमोल वाघ, कुंडली मचेसर, दिलीप कुरे, आंबादास डमाळे यांची भाषणे झाली। सर्वच कार्यकर्ते सरकारने शेतकऱ्यांना कसे देशोधडीला लावले हे सांगत होते। अनेकांनी अच्छे दिन या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाची खिल्ली उडवली। प्रसाद शुगर इंडस्ट्रीचे चेअरमन आणि राहुरी नगराध्यक्ष प्राजक्तदादा तनपुरे यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यावर टीकेचा झोड उठविला। दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणारे आमदार कर्डिले विधानसभेमध्ये एकदा तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोललेत का असा थेट सवाल तनपुरेंनी जाहीर सभेमध्ये केला। मला वाटलं खरंच भारताने काय ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतलं सुवर्ण पदक जिंकलं काय, आणि त्यावेळेस तुमच्या समोर अशी भावनिक भाषण केली, अरे म्हणे याचा मामा मंत्री आहे म्हणे, आणि यांनी अशा सर्वसामान्य माझ्यासारख्या पुढाऱ्याला याच्या मामाच्या माध्यमातून दबाव टाकून मला अटक केली, अशी तुमची भावनिक त्या ठिकाणी सहानुभूती घ्यायचा प्रयत्न केला। बरं ठीक आहे, तेव्हा माझा मामा मंत्री होता, आता या पंचवर्षिक यांची परत एक फेरी झालेली आहे। आता काय माझा मामा मंत्री नाही का, आमचं सरकार नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचं सरकार नाही, आता तुला त्याच्यामध्ये जरा ब्रेक घ्यायला मध्ये मध्ये जायचं असेल तर आमच्यावर कशावर जाऊ देतो बाबा। पण ठीक आहे, त्यांचा वैयक्तिक विषय मी त्याच्यात पडणार नाही, परंतु याच्यामध्ये जर खोटी सहानुभूती तुमची घेत असतील तर मला बोलावं लागणार, आणि म्हणून असा सर्व विषय आपण सर्वांनी घेतला पाहिजे। माझे शिवसेनेचे कार्यकर्ते आता या ठिकाणी मागच्या वेळेसही शिवसेनेच्या तिकिटावरती आपण निवडणूक लढवली, त्यावेळेस एकदम आम्हाला वाटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस आमचं तिकीट कट करेल, आम्हाला स्वप्नातही वाटलं होतं, आणि मग अचानक ते एकदम शिवाजीराजेंना तिकीट दिलं आणि थोडीशी भावनिक त्या ठिकाणी हे झाली। पण शिवसेनेच्या लोकांबद्दल आमचे उत्तर जिल्हा प्रमुख असतील रावसाहेब ठेवरे आमच्याकडे, त्यांच्याशी माझा कधी संबंध नव्हता, पण या निमित्तानं संबंध आला। शिवसेनेतल्याही सर्व लोकांनी आमचं खूप मनापासून त्या ठिकाणी काम केलं, सर्वांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध झाले। मी खेवरेंना खूपदा सांगायचो की आपण आता हे खिशातले राजीनामे थोडे बाहेर काढले पाहिजे, तुम्ही जिल्हा प्रमुख आहे तुम्ही वरती सांगा, कारण शेतकऱ्याचं इथं खूप या ठिकाणी वाईट दिवस यायला लागलेले आहेत। मला इथल्या जिल्ह्यातल्या सर्व शिवसैनिकांबरोबर माझे अत्यंत आजही मैत्रीपूर्ण संबंध आहेत, विशेषतः रावसाहेब खेवरे असतील, आमचे राहुरी तालुक्यातले सर्व सहकारी असतील। पण मी म्हटलं आपण आता हे या भाजपच्या पापामध्ये आपण कुठवर वाटेकरी व्हायचं, म्हटलं तुम्ही जिल्हा प्रमुख आहेत म्हटलं सांगा तुम्ही जरा वरती चर्चा करा, मी तर नवीन तुमच्या पक्षात आलो, म्हटलं मला काही अजून लयवरती हात पोचले नाहीत, पण हे आणि म्हणून मग या जिल्हा परिषदेच्या निमित्त आज शिवसेना सत्तेमध्ये आहे असं कुणी उलटा प्रवेश कधी करत नसतो। आज शिवसेना सत्तेत असून देखील जवळपास जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी शिवाजीराजे गाडे आम्ही सर्व बसलो आणि म्हटलं हे भाजपच्या सरकारचं हे काम चाललंय हे काही बरोबर नाही, आणि म्हणून आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून एकत्र यायचा निर्णय घेतला। आम्ही राहुरी तालुक्याची पंचायत समिती आम्ही ताब्यात घेतली, जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचे 3 आले, भाजपचं मात्र काही एकही सीट त्या ठिकाणी लागलेलं नाही। अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये भरीव कामं आपल्याला करायची। मी शिवाजी कर्डिले सारखं नुसतं बोलणार नाही, तुम्हाला या ठिकाणी एवढंच सांगतो, आज आपण या ठिकाणी शनिदेवासमोर आपण बसलेलो आहोत, या 10 वर्षांमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी आज समजा गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे, उद्या काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, परंतु सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची वरती असल्यानंतर मी तुम्हाला शनिदेवासमोर सांगतो या 10 वर्षांमध्ये शिवाजी कर्डिलेंनी या तालुक्यामध्ये जेवढे पैसे आणले असतील मध्ये भले सभामंडप करता असेल ना किंवा अजून कशा करता असतील, त्याच्यापेक्षा 1 रुपये जास्त आल्याची जबाबदारी माझी। वांबोरी चारी क्रमांक 2 मंजुरीसाठी काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिले काम मंजुरीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले।
भावी आमदार म्हणून तनपुरेंचा गावातर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या बैठकीचे रुपांतर नंतर जाहीर सभेमध्ये करण्यात आले. याप्रसंगी धीरज पानसंबळ, विजय टापरे, विष्णू दहिफळे, संपत कुरे, गोरक्ष लबडे, कांता गोरे, शरद अरुण वांडेकर, नानाभाऊ दगडखेर, गोविंद नरवडे, भीमराज सोनवणे, विक्रम हुंडे, सतीश हुंडे हे उपस्थित होते. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील नजन, पाथर्डी.